वर्धा जिला विकास अघाड़ी द्वारा शहर के तहसील ऑफिस के सामने एक दिवसीय धरने आंदोलन का आयोजन किया गया था। आंदोलन डॉक्टर उमेश बावरे कामगार नेता संस्थापक अध्यक्ष वर्धा जिला विकास अघाड़ी इनके नेतृत्व में शहर के निर्माण हुए पानी समस्या के ऊपर किया गया। पानी की समस्या रहते वर्धा जिला विकास अघाड़ी की ओर से इसके पहले प्रशासन को दो बार निवेदन किया गया, तब भी शहर में पानी समस्या दूर नहीं हुई। इसके रहते शहर के तहसील ऑफिस के सामने एक दिवसीय धरने आंदोलन आज किया गया। इस वक्त उप विभागीय अधिकारी शिल्पा सोनाले को निवेदन दिया, शहर में उत्पन्न पानी समस्या का हल नहीं निकलता है तो आगे तीव्र आंदोलन नगर पालिका प्रशासन के विरुद्ध करने की चेतावनी आंदोलन के दरमियान दी गई। इस वक्त बड़े प्रमाण में महिलाओं की उपस्थिति थी। इस वक्त वर्धा जिला विकास अघाड़ी के पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। अपन इथे आलो आहोत वर्धा जिल्हा विकास आघाडीकडून वणी नदीवर बंधारा बांधकाम आणि पाण्याच्या समस्या, तेव्हा या काकूकडून जाणून घ्या काय म्हणणं आहे काकू आपलं। हॅलो, मी निर्मला कांबळे बोलत आहो। सर, या हिंगणघाट शहरात आत्तापर्यंत खूप सारे आपले निवेदन आम्ही तहसील कार्यालयापर्यंत पोहोचवले, एवढेच नाही नगरपालिकेपर्यंत सुद्धा गेलो, तरी पण आमच्या पाण्याची अजूनपर्यंत समस्या सवाल झाली नाही। आघाडी यांच्या मंडपामध्ये वर्धा नदी तीरावर बंधाऱ्याचे बांधकाम झालेच पाहिजे, पाणी प्रश्नावर एकूणच प्रश्न पेटला आहे, तेव्हा वर्धा जिल्हा विकास आघाडीचे डॉक्टर साहेब त्यांच्याकडून जाणून घ्या काय मागण्या आहे कुठले प्रश्न आहे। ॲक्च्युली मला आता एक दुर्भाग्य वाटते हिंगणघाटकरिता, कारण की आतापर्यंत प्रस्थापित पार्ट्यांनी इथं राज केलं नगरपालिकेमध्ये, शासनात प्रशासनात राहून आतापर्यंत एक पाण्याकरता बंधारासुद्धा बांधण्यात आलेला नाही। दुसरी गोष्ट, बंधाराच नाही तर पाणी कुठून येणार आहे? इथे टाक्या पडल्या आहे, अमृत महोत्सव आपल्या अमृत योजनेच्या 11 टाक्या बनल्या आहे, पण 11 टाक्यामध्ये पाणीच नाही आहे। आज वेगवेगळ्या भागातून इथं बाया आल्या आहे, पाण्यासाठी तरसत आहे, पण पाणी मिळण्याचं काही काम होत नाही आणि त्यांना पाणी जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत त्या माझ्यासोबत राहतील। आणि पाणी प्रश्नासाठी आंदोलन केले जात आहे, तेव्हा इथे असंख्य महिलासुद्धा आहे, तेव्हा या ताईकडून विचारून घ्या काय मागण्यात आहे तुमच्या। आम्हाला काही नाही, पाणी मिळालं पाहिजे आमच्याकडे, आता तर पाणी पुरेल समजा 8 दिवस चालेल आम्हाला, याच्यानंतर आमच्या विहिरी आहेत त्या पूर्ण कोरड्या होऊन जाते। आमचे पाण्याचे टँकर पाठवतात पण एका गल्लीले देतात आणि आमची गल्ली सोडून देतात, आमची गल्लीमध्ये पाणी पण सुद्धा देत नाही ते लोक। आम्हाला पाण्याची नळाची इतकी आवश्यकता आहे आणि आम्ही समजा गेलो या अर्ध्या रात्री, तर आम्हाला वार्ड मेंबर सांगते का आम्ही तुम्ही इथं फोन करा, तुम्ही तिथं फोन करा, आम्हाला पाण्यासाठी खूपच समस्या आहे, आम्ही याच्यानंतर मडकेफोड आंदोलन करू। एकूणच पाणी संबंधाबद्दल महिला एकदम म्हणजे आक्रमक झाले आहे, त्यांची पाणी समस्या वाजवी आहे म्हणजे योग्यच आहे। प्रशासनाकडून पाणी प्रश्न हा गंभीर आहे, हा सुटला जावा, नाहीतर याच्यानंतर उग्र आंदोलन प्रशासनाच्या विरोधात करण्यात येईल, अशीच काही प्रतिक्रिया या ताईकडून देण्यात आली आहे। प्रश्नासंबंधात आंदोलन केले जात आहे, एकूणच आंदोलन हे शहराच्या म्हणजे पाणी समस्येबद्दल केले जात आहे। शहरात अमृत योजनेच्या धर्तीवर टाक्या बनल्या आहेत, त्या टाक्यामध्ये पाणी नाही आहे, भरपूरशा प्रभाग आहे तिथे पाण्याचा अजून पाणी पुरवठा नाही, आणि ज्या विहिरी आहे किंवा जे पाण्याचे साधनं आहे ते आता आटत चालले। एकूणच जसा जसा उन्हाळा तापत आहे तसा तसा पाणी समस्यासुद्धा शहरात वाढत आहे। एकूणच या पाणी समस्येबद्दलच वर्धा विकास आघाडी ह्या प्रश्नाला घेऊन समोर आलेली आहे। याच्यानंतर आज एक दिवसीय धरणे आंदोलन आहे, त्याच्यानंतर आणखी दुसरं आंदोलन मडकीपोळ आंदोलन करण्याचा इशारासुद्धा वर्धा जिल्हा विकास आघाडीकडून देण्यात आला आहे। कॅमेरामन योगेश लखोटेसह रवी येनोरकर, NBCN न्यूज हिंगणघाट। हिंगणघाट से कॅमेरामन योगेश लखोटे के साथ रवी येनोरकर की रिपोर्ट।